गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपलेला असून पनवेल महापालिकेच्या वतीने पूर्वतयारी करण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने बुधवारी गणेशोत्सव पूर्व नियोजन बैठक घेण्यात आली. महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी गणेशोत्सवात उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे गटनेते परेश ठाकूर, उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह नगरसेवक, पोलीस अधिकारी, सिडको नोडचे अधिकारी, विद्युत वितरणाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान रस्त्यांवरील खड्डे, विजेचा प्रश्न, वाहतूक कोंडी तसेच महापालिका आणि सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरसेवक, गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यात यावे असे निर्देश महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि गटनेते परेश ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले आहेत. त्या 25 ऑगस्ट रोजी देव घातलेला आहे, त्यासाठी आपण आता ही आढावा बैठक ठेवलेली होती. त्या आढावा बैठकीमध्ये आपण या विभागातले सर्व संबंधित सिडको अधिकारी, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, तसेच पोलीस यंत्रणा, तसेच वीज यंत्रणा आणि या सर्वांना आपण इथे बोलवलं होतं. आणि त्याचबरोबर उत्सवामध्ये सामील होणारे गणेश मंडळ ह्यांनाही आपण इथे बोलवलं होतं. तसेच नगरसेवकही स्थानिक इथे प्रेझेंट होते. तर गणेश मंडळांच्या काय काय समस्या असतील त्यामध्ये फॉर्म भरण्यापासून, ऑनलाईन फॉर्म भरण्यापासूनच्या माहिती पण इथे दिलेली आहे. त्याचबरोबर संबंधित वाहतुकीचे प्रश्न असतील किंवा रस्त्याचे खड्डे असतील यावरचे प्रश्न आपण इथे चर्चेला आणले आहे. त्याचबरोबर सिडको अधिकाऱ्यांनी त्यावर उत्तर दिलेले आहेत आणि ते त्वरित रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम करतील असं त्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर आपले MSCBवाले अधिकारी इथे उपलब्ध होते. तर आपल्या मिरवणुकीमध्ये किंवा विसर्जनाच्या घाटाच्या वरती असलेली विजेची व्यवस्था कशा प्रकारची आहे आणि ते करणार आहे ते त्यांनी इथे सांगितलं आहे. त्याचबरोबर रस्त्यामध्ये वाढलेली झाडं असतील तर ते कापण्याचे कामही सिडको अधिकाऱ्यांनी करावे असं त्यांना सूचना केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे. अशा प्रकारे ह्या बैठकीमध्ये सर्व प्रकारचे प्रश्न इथे चर्चेला आलेले होते आणि त्यावर एकत्रितपणे तोडगा काढतील असं सिडको अधिकारी आणि महानगरपालिका अधिकारी यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यानुसारच आता आपले येणारा गणेशोत्सव हा व्यवस्थित आणि पार पडावा आणि सर्वांना याच्या शुभेच्छा मी इथे देते. आम्ही सध्या सिडकोचे ज्येष्ठ अधिकारी आहेत. सिडकोच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या आम्ही इथे महापौर मॅडमच्या दालनामध्ये बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडून ह्या आता समजा या इथं ज्यांच्या अधिकाऱ्यांनी जे इथं समजा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर त्या दिवशी ते काय कारवाई करतात, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला समजा त्या इथं ते नेमत आहेत आणि एक समजा कशाप्रकारे समजा त्या टप्प्याटप्प्याने ते काम पूर्ण करणार आहेत याच्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेणार आहोतच. त्याच्याचबरोबर महानगरपालिकेने एक काही समजा अशी इथं उद्दिष्ट इथं समोर ठेवलेली आहेत की विसर्जन समजा घाट, विसर्जन घाटाच्या इथं समजा कोणकोणत्या सुविधा असाव्यात याबद्दलची समजा या इथे एक समजा संहिता इथे बनवलेली आहे याच्याबद्दल सुद्धा सध्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या बोलून त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यात येईल. म्हणजे जेणेकरून फक्त सध्या या इथं सध्या त्यांनी आम्हाला इथं आश्वासन दिलं असं नको व्हायला, तर ठोस कारवाई करण्यासाठी त्याबद्दल काय कारवाई करणार आहेत याबद्दल नक्की सध्या इथं मॅडम त्यांना इथे निर्देश करतो. गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्या वतीने ऑनलाईन परवानगी देण्यासंदर्भात अधिक माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमुळे गणेश मंडळांना आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.